नमस्कार मित्रांनो, मी संदेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये। आणि आज मी आलेलो आहे अंबरनाथ येथील प्रसिद्ध असा लोटस पॉईंट येथे। तर चला बघूया आपल्याला लोटस पॉईंटला काय बघायला मिळते ते, सुरू करूया व्हिडिओला। तर मित्रांनो, गाडी मी इथे आता पार्क केलेली आहे आणि हा जो समोर बघताय हा आहे लोटस पॉईंट। तर चला आपण आता थोडं पुढे जाऊन बघूया। आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला हे असे बेंचेस दिसत आहेत बसण्यासाठी, या बाजूला सुद्धा आहेत। तर मित्रांनो, हे बघा, या तलावामध्ये आतमध्येच आपल्याला एक झूम करून दाखवतो तुम्हाला मी, शंकराची एक सुंदर मूर्ती बघायला मिळेल। ॲक्च्युली आपला मोबाईलमधून शूट असल्या कारणाने थोडी क्लिअरिटी नाही आहे झूम केल्यानंतर, पण एक ह्या सुंदर तलावात ही एक छान श्री शंकराची मूर्ती इथे स्थापन करण्यात आलेली आहे। ॲक्च्युली ही जागा मला ना खूप आवडली, कारण की साफसफाई खूप चांगली आहे, म्हणजे वेल मेंटेन ठेवलेली आहे। इथं सिटिंग्ज वगैरे पण जे आहेत, तर दोन्ही बाजूला सिटिंग्ज वगैरे ठेवलेले आहेत बसण्यासाठी, आणि म्हणजे त्या पण प्रॉपर कंडिशनमध्ये आहेत, म्हणजे कुठेही अशा तुटलेल्या वगैरे नाही आहेत। आणि एकंदर तुम्ही परिसर बघू शकता समोर, की म्हणजे असं किती स्वच्छ आहे, म्हणजे कचरा अजिबात नाही आहे या ठिकाणी। त्यामुळे इथे लोक मस्त मॉर्निंग वॉकला, आणि इथे ओपन जिमसुद्धा आहे, तर त्यामुळे एक्सरसाइजसाठी वगैरे इथे लोक सकाळी येतात। तुम्ही बघू शकता काही काही सिनियर सिटिझन्स इथे एक्सरसाइज करत आहेत। तर एकंदरीत खूप मस्त आहे हा स्पॉट। जर तुम्ही बदलापूर किंवा अंबरनाथ या ठिकाणी जर राहत असाल, तर तुम्ही या ठिकाणी आता एकदा नक्की व्हिजिट करा। तर मित्रांनो, आपल्याला इथे लोटस पॉईंटसोबतच एक सुंदर असं शिवमंदिर बघायला मिळेल। तर चला आपण मंदिर बघूया आता। तर चला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया।
तर मित्रांनो, हा होता लोटस पॉईंट. पण ह्या पॉईंटला लोटस पॉईंट का संबोधलं जातं हे मला माहीत नाही, कारण की इथे मला एकसुद्धा कमळं दिसलेलं नाही आहे. कदाचित ज्यावेळेला कमळाचा सीझन असेल त्यावेळेला इथे कमळं येत असेल. तर जर कोणाला माहिती असेल याबद्दल की याला लोटस पॉईंट म्हणून का संबोधलं जातं, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बाय.